एक मिनट, संजय उत्तम राव देशमुख की बात। नौ अध्यक्ष महोदय, राव देशमुख अध्यक्ष महोदय, माझा मतदारसंघ यवतमाळ वाशिम जो महाराष्ट्राचा विदर्भ भागामध्ये आहे, या भागामध्ये कापूस आणि सोयाबीन उत्पादनासाठी ओळखला जातो। हे जिल्हे शेती क्षेत्रात महत्त्वाचे योगदान देत असले तरी शेतकऱ्याची स्थिती फार बिकट आहे। यवतमाळ जे आत्महत्याची राजधानी ठरली आहे असे सांगताना मन हेलावून जाते। 2001 पासून ते 2024 पर्यंत साधारणतः यवतमाळ जिल्ह्यामध्ये 6000 शेतकऱ्यांची आत्महत्या झाली। वाशिम जिल्ह्यामध्ये साधारणतः 2000 वर शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत। हे केवळ आकडे नाहीत, हे आत्महत्या म्हणजे एका कुटुंबातील उद्ध्वस्त संसार आहेत। अध्यक्ष महोदय, शेतकरी आत्महत्या होण्याचे पहिले मोठे कारण म्हणजे पिकांना योग्य दर न मिळणे। 3 वर्षापूर्वी कापसाला 10,000 रुपये प्रति क्विंटल कापसाला भाव होता, सोयाबीनला 8,000 रुपये क्विंटल भाव होता, परंतु आज 7,000 रुपयांनी कापूस कोणी घ्यायला तयार नाही, सोयाबीनला सुद्धा 4,000 रुपयांनी कोणी घ्यायला तयार नाही, अशी शेतकऱ्याची अवस्था या ठिकाणी निर्माण झालेली आहे। शेतकऱ्यांवर कर्ज वाढत आहे आणि त्यांच्यावर आर्थिक ताण या ठिकाणी वाढत आहे। अध्यक्ष महोदय, दुसरं कारण म्हणजे विदर्भातील पिकावर आधारित उद्योगांचा अभाव। विदर्भ आणि कापसाचा मोठा उत्पादक आहे, पण येथे कापूस प्रक्रिया उद्योग नाहीत, कापसाला योग्य बाजारपेठ उपलब्ध होत नाही, त्यामुळे शेतकऱ्यांच्या या उत्पादनाला बंदोपाध्याय चले।